बैरेश्वर गाव कोल्हापूरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दूध उत्पादनासाठी अगदी अगदी अग्रेसर असं गाव आहे या गावात गोकुळ संघाच्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळाल्या आणि त्या सुविधाच्या माध्यमातून तरुण वर्ग माझ्यासारखेच तरुण वर्ग आज या दूध उत्पादक व्यवसायाकडे चांगल्या प्रकारे वळलीत आज आमच्या गावचं संकलन कमीत सहा हजार लिटर रोजचं संकलन आमच्या गावाचं गोकुळा रोज जातंय याच्या माध्यमातून आम्हाला आज दहा दहा दिवसाला येणारे गोकुळकडून जे तीन तेरा तेवीस तारखेला जे पेमेंट येतं त्याच्या माध्यमातून आम्हाला येणारी डेव्हलपमेंट अगदी एक प खात्रीशीर व्यवसाय म्हणून आम्ही त्या व्यवसायाकडं गोकुळ संघाच्या माध्यमातून बघायला लागलो कारण गोकुळ संघाचा आजपर्यंत रेकॉर्ड आहे की या इतकी वर्षात कधीही त्यांनी दहा दिवसाचं पेमेंट शेतकऱ्याचं कधीही तटवलेलं नाही आहे त्यामुळे हा अगदी विश्वासू व्यवसाय म्हणूनच आम्ही या व्यवसायाकडे बघतो कारण गावाची जर ही बघितली निसर्गाची दिंगी तर दोन्ही बाजूला नदी असल्यामुळे गावचे क्षेत्र पूर्ण कमी आहे ऊस उत्पादक ह्या ठिकाणी आहेत पण असं फारसे जास्त नाही आहे आज आम्ही अभिमानानं सांगतो की आम्हाला ऊसाच्या पैशापेक्षा जास्त दुधाचा पैसा जास्त आमच्या गावामध्ये येतो आहे कारण का क्षेत्र कमी असल्यामुळे ऊसाचं उत्पन्नही आमच्या गावात त्या पट्टीत राहत नाही आणि ह्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात पण आम्हाला संघानं आमच्या संस्थेने चांगल्या प्रकारे सहकार्य केले की एकही दिवस आमचं कुठलंही बिल ह्या कोरोनाच्या महामारीच्या काळात लॉकडाऊनच्या काळामध्ये कधीही संघानं तटवलेलं नाही आहे त्यामुळं आज रोजंदारीचा विषय जर आला तर ह्या कोरोनाच्या काळात रोजगार गेलेत पण आम्ही आज अभिमानानं सांगतो की आमचा जिल्हा सक्षम आहे फक्त गोकुळ संघाच्या माध्यमातून गोकुळ संघाच्या माध्यमातून आमच्या संस्था पण सक्षम राहिल्या आणि चांगल्या प्रकारे बोनस दिवाळीच्या सिच्युएशनमध्ये लोकांना बोनस मिळतो लोक आज सांगतात की नोकरदार वर्गाला एवढा बोनस मिळतो पण एक उत्पादक असा सांगतो की मला लाख रुपये बोनस आला मला दीड लाख रुपये बोनस आला एक समाधानाची भाषा त्या माणसाच्या चेहऱ्यावरती येते आणि आज आम्ही अभिमानानं सांगतो आम्हाला भलेही नोकरी नसली तरी चालेल पण दूध उत्पादक आम्ही गोकुळ संघाला दूध घालतो आणि गोकुळ संघाच्या माध्यमातून आमची जी डेव्हलपमेंट झाली ती थी फार मोठी डेव्हलपमेंट आहे जी एखाद्या व्यवसायाला लाजवेलच अशी आहे की लोक म्हणतात की दूध उत्पादक म्हणजे कमी भावना पण आम्ही म्हणतो ती फार मोठी भावना आहे आमचा व्यवसाय अगदी